नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं प्रत्येकाचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस जे आहे ते डेली करत असतो आणि त्याच्या सहाय्याने बँक निफ्टी अपसाईडला डाऊन साईडला कशा पद्धतीनं उद्या मूव्ह होऊ शकतोय, कुठल्या कॉल आणि पुट मध्ये मोठं ऍक्शन उद्या घडू शकतं याची चर्चा ती जी आहे ती मित्रांनो दररोज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आणि माझा जो प्रयत्न आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना खूप खूप आवडत आहे, तो म्हणता देखील खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे, याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आज जे बँक निफ्टीचे मी कॉल दिले होते हे कुठले कॉल दिले होते हे पहिल्यांदा काय करा, परफॉर्मन्स बघून घ्या. म्हणजे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन करायचं असेल तर खूप लोकांची रिक्वेस्ट पाहिजे की सर आम्हाला तुमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा प्रीमियम साठी, तर मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही हा चॅनल ऍक्सेस घेऊ शकता लाईफ टाईम, तोही कुठलेही चार्जेस याच्यासाठी तुम्हाला लागणार नाहीत जर तुम्ही आमच्या लिंक मार्फत डीमॅट अकाउंट झिरोदा ऑपस्टॉक मध्ये ओपन केलं तर. ओके, तर मित्रांनो तुम्हाला अजून एक मी खूप महत्वाचं इनपुट जे आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जे बरेच ट्रेडर जे आहेत इन्व्हेस्टर जे आहेत ते बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतात आणि ह्यामध्ये ट्रेडिंग करत असताना ते लॉस पण करतात. हा लॉस का करतात त्याच्या पाठीमध्ये खूप मोठी मेंटॅलिटी आहे मित्रांनो, ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच सांगणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ स्किप करून बघू नका, कारण का व्हिडिओ ज्यावेळेला तुम्ही बघत असता त्यावेळेला त्यातून तुम्हाला खूप महत्वाचे इनपुट जे आहे ते दिले देण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि तो तुम्ही प्रॉपर जर घेतले नाहीत तर तुमचा त्या ठिकाणी लॉस देखील होऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आज बँक निफ्टीचा जो मी कॉल दिला होता हा कुठला कॉल दिला होता बघा. मी मित्रांनो सकाळी बँक निफ्टी जो आहे मी साधारणतः 9:10 मित्रांनो मी तुम्हाला मेसेज टाकला होता की बाबा 34,500 सीई ऑप्शन जो आहे तो ऍड करा. मित्रांनो तुम्हाला इथे खूप मोठा इनपुट आहे, तुम्हाला याच्या पाठीमागचं लॉजिक समजते का बघा. मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो हेवीली काय झाला होता, गॅप डाऊन ओपन झाला होता. अमेरिकेतील फेड बँक जे आहे त्यांच्यामध्ये देशामध्ये इन्फ्लेशनचा प्रेशर वाढायला आहे, इकॉनॉमीची ग्रोथ चांगल्या पद्धतीने व्हायला आहे आणि ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तिथल्या मनी फ्लो वरती होणार आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट जे आहे ते निगेटिव्ह त्या ठिकाणी रिॲक्ट झालं होतं. 2023 त्यांनी फंड रेझिंगचं वगैरे प्रमाण कमी करणार आहे असं काही तर सांगितलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मार्केट गॅपडाऊन ओपन व्हायला हे अगोदरच आपल्याला समजलं होतं. पण मित्रांनो मार्केट खाली ओपन होतंय म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीला पुट साईडला एंट्री घेणार नव्हतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का तर 9:10 सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते जरी खाली ओपन झालं असलं तर खाली तुम्हाला मार्केटला शॉर्ट करायला संधी नाही. ते क्लिअरली मी काय केलं होतं, 34,500 सीई तुम्हाला 9:10 ऍड करायला सांगितलं होता. मित्रांनो त्यानंतर 9:18 तुम्हाला मी मेसेज सांगितला होता, टाकला होता, बँक निफ्टी 34,500 सीई जो आहे तो तुम्ही काय करा 303 बाय करा म्हणून काय केलं होतं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो त्याचा स्टॉप लॉस जो आहे तो 280 होता आणि त्याचबरोबर इकडे मी अजून एक पीईचा कॉल पण दिला होता, तो जर ऍक्टिव्ह झाला तर तो पण घ्या म्हणून सांगितलं होतं, जो काय पहिल्यांदा ऍक्टिव्ह होईल. पण मित्रांनो पीई काय ऍक्टिव्ह झाला नाही, आपला सीई जो आहे तो काय झाला या ठिकाणी पहिल्यांदा ऍक्टिव्ह झाला होता. हा 9:19 ऍक्टिव्ह झाला, 303-318 मित्रांनो ह्यानं हाय तयार केला होता. त्याच वेळेला मी सांगितलं होतं आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये काय करायचं त्या ठिकाणी बदलायचं नाही असं सांगितलं होतं. आणि मित्रांनो त्याच वेळेला सांगितलं होतं किमान मित्रांनो आपल्याला 70-80 मुवमेंट ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे हे सांगितलं होतं. आणि मित्रांनो त्याचा एसएल मी प्रत्येक ठिकाणी काय केलं होतं, तुम्हाला मार्क करून सांगितलं बाबा एसएल आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये चेंज करायचं नाही, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो 303-328 गेल्या मी एसएल लगेच 295 आणला होता. त्यानंतर मित्रांनो 333 ह्या ऑप्शन हाय केला होता. त्यानंतर 333 ऑप्शन हाय तयार केल्या केल्या मी मित्रांनो स्टॉप लॉस जो आहे तो 305 वरती आणला होता. त्यानंतर 362 हाय जो आहे तो ह्या ऑप्शननं केला होता आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून सेफ काय करा एक्झिट करा सांगितलं. मित्रांनो हे बघा, तुम्ही जर ऑप्शन चेनचा जर प्रॉपर स्टडी केला, मार्केटला जर रीड करून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मार्केट काय सांगू शकतो. तर मित्रांनो मी सकाळी 9:31 सांगितलं होतं बँक निफ्टी 35,000 हा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. काय म्हणतोय मी, 35,000 ही जी लाईन आहे ही बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. हे मी किती वाजता सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला, 9:31 सांगितलं होतं हे पहिल्यांदा लक्षात. म्हणजे मार्केट ओपन झाल्या 15 मी इन्फॉर्म केलं होतं टेलिग्राम चॅनलला की बाबा 35,000 हा बँक निफ्टीचा स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे आणि डाऊन साईडला 34,500 सपोर्ट आहे. आणि मित्रांनो काय झालंय आज दिवसभरामध्ये मार्केट एकदा पण 35,000 वरती गेलं नाही, इव्हन 35,800 वरती पण मार्केटनं जाण्याचा प्रयत्न केला नाही स्ट्रॉंगली. का तर 34,800 त्या ठिकाणी कॉल रायटर जो आहे तो एक पाऊल खाली आला होता त्या ठिकाणी. ओके, आणि त्याचबरोबर मी 9:40 हे पण सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट काय साईडवेज आहे. मित्रांनो इथं हा कालचे कॉल आहेत आपलं, काल कुठल्या लेवलवरून मी बाय करायचा आहे कुठल्या लेवलवरून सेल करायचा आहे हे काय केलं होतं मित्रांनो मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं.
कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं 34,922 च्या खाली बँक निफ्टी शॉर्ट करायचं आहे. मित्रांनो मार्केट ओपन झाल्या झाल्यात आपलं पहिलं टार्गेट अचीव्ह होतं. ह्याच्यामध्ये टार्गेट अचीव्ह झालं म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा झाला, आपल्याला ह्याच्यात कुठलाही फायदा झाला नाही. काय मार्केटच मुळात गॅपडाऊन ओपन झालं होतं. पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय तर हा माझा ऑप्शन आणि टेक्निकल जो सपोर्ट होता त्या सपोर्टला मार्केट सकाळी पहिल्याच मिनिटांमध्ये गेलं होतं. मार्केट ओपन झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय मार्केट तिथून बाउन्स बॅक घेऊन वर येण्याची प्रॉबॅबिलिटी सर्वात जास्त होती. म्हणून मी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीचा 34,500 कॉल ऑप्शन जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी मी तुम्हाला बाय करायला सांगितलं होतं. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पैसा बनणार नाही. मित्रांनो परत मी दुपारा एक कॉल जो आहे तो काय केला होता तुम्हाला त्या ठिकाणी दिला होता. 12:35 सांगितलं होती 34,700 सीई ऍड करा, तो 133 वरून बाय करायला सांगितलं होता. आणि मग मित्रांनो मी जे सांगितलं होतं तुम्हाला एक आज मी खूप महत्वाचं इनपुट सांगणार आहे मार्केट बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना जे तुम्हाला महत्वाची भूमिका जी आहे ती तुमच्या प्रॉफिटसाठी बजावू शकतं. मित्रांनो मी हा कॉल ऑप्शन जो आहे तो 34,700 133 वरून बाय सांगितला होता. त्याचा स्टॉप लॉस मित्रांनो साधारणतः 115 त्याचा स्टॉप लॉस होता. मित्रांनो ह्या ऑप्शननं 144 हाय तयार केला. पहिल्यांदा 144 हाय तयार केल्यानंतर मित्रांनो 148 हाय तयार केला. 148 हाय तयार केल्यानंतर 160 हाय जो आहे तो काय केला होता ह्या ऑप्शननं या ठिकाणी मित्रांनो केलेला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो 133 बघा मी काय सांगतोय 133 ते 160 पॉईंटची जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एखाद्या ऑप्शनमध्ये जर मुवमेंट मिळाली असेल तर काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं असतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो 25 ते 30 पॉईंट बँक निफ्टीमध्ये नॉर्मल डे ला खूप मोठी मुवमेंट झाली. तुम्हाला बँक निफ्टी कधीही रोज 70, 80, 90, 100 पॉईंटची मुवमेंट देणार नाही हे डोक्यात ठेवा. तुम्ही जो मार्केटमध्ये लॉस करताय ना ह्याच्या पाठीमध्ये एकमेव रिझन असं आहे की तुम्ही काय करताय त्या ठिकाणी प्रत्येक ट्रेडमध्ये 80, 90, 100, 200 पॉईंटच्या मुवमेंटच्या अपेक्षा ठेवताय. आणि मित्रांनो ही मुवमेंट रोज येत नसते, आठवड्यातनं फक्त 2 ते 3 वेळा ही ऑपॉर्च्युनिटी असते. आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये तुमची जर प्रॉपर एंट्री असेल तर त्यात बेनिफिट होतो, अदरवाईज तिथं देखील तुम्ही ट्रॅप होत असता. ही पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो इथं माझा स्टॉप लॉस जो आहे तो काय केला होता मी 162 हाय केल्या मी इथं स्टॉप लॉस चेंज केला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा स्टॉप लॉस चेंज करून मी कितीला आणला होता मित्रांनो 133 ला स्टॉप लॉस. मला सांगा मित्रांनो तुम्हाला जर 30 पॉईंटची मुवमेंट मिळाली असेल तिथं प्रॉफिट झाला असेल 30 पॉईंटचा आणि तुम्ही जर 30 पॉईंटचा प्रॉफिट बुक करत नसाल आणि परत खाली येऊन जर 133 एस एल हिट करून जर बाहेर पडत असाल तर ह्याला काय म्हणायचं. मित्रांनो हे विचार करण्याची गोष्ट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल ना तर स्वतःची स्वतः डिसिजन घ्यायला शिका. तुम्ही पहिल्यांदा स्वतःचे स्वतः डिसिजन घ्यायला शिका. कारण मार्केट 30 पॉईंटची मुवमेंट दिल्यानंतर तुम्ही 30 पॉईंटचा रिव्हर्स एस एल हिट करताय म्हणजे नो कॉस्ट नो प्रॉफिट वर तुम्ही बाहेर पडताय. जिथे 133 एंट्री सांगितली तिथंच तुम्ही काय करताय बाहेर पडताय. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल अक्षरशः हा जो आपला 133 एस एल हिट झाला होता का इथं किती 133 एस एल हिट झाला त्याच्या खाली मार्केट फक्त 130 ला गेलं होतं. म्हणजे बँक निफ्टी आपला एस एल हिट करून फक्त 3 पॉईंट खाली गेला होता. आणि मित्रांनो त्यानंतर बँक निफ्टीनं पुढल्या 6 ते 7 मिनिटांमध्ये 199 हाय तयार केला. तुम्हाला ह्याच गोष्टी समजत नाहीत मुळात. हे मित्रांनो खूप महत्वाचं इनपुट आहे. ह्याचा तुम्ही विचार करा प्रॉफिट कुठं बुक करायचं, कसं बुक करायचं, एस एल कसं ऍडजस्ट करायचं, ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो शिकून घ्या. त्याशिवाय बँक निफ्टीमध्ये पैसा बनणार नाही, मार्केटमध्ये देखील पैसा तुमचा बनणार नाही. मित्रांनो परत मी 34,700 सी 113 वरून बाय करायला सांगितलं होता. या ठिकाणी ह्याचा एस एल जो आहे तो मित्रांनो ऍक्च्युअली 100 रुपये होता पण मी 110 रुपये काय केला होता चुकून टाईप केला होता. त्यानंतर तो ऍक्टिव्ह झाला. एस एल कुठल्याही परिस्थितीत बदलू नका म्हणून सांगितलं होतं. 113 ते 131 113 ते 136 हाय तयार झाला होता. आणि 136 हाय तयार केल्यानंतर 105 मी एस एल दिला होता. हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि 105 म्हणजे हा 5 पॉईंटचा एस एल इथं हिट झालाय. म्हणजे ऍक्च्युअली तिथं पण आपल्याला चांगली मुवमेंट ऑलरेडी मिळाली 20-22 पॉईंट पण तिथं मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं त्या नव्हतं त्यामुळे मी माझा इथं एस एल हिट झालाय असं काय करतो मी कन्सिडर. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आज जो चेंज इन ओवाय झाला होता ऑप्शन चेनमध्ये तो सॉरी 34,820 ला झाला होता. मित्रांनो बऱ्याच वेळेला टायपिंग करत असताना मोबाईलमध्ये टायपिंग करावं लागतं त्यामुळे बऱ्याच वेळेला इथं चुका होत असतात तर तुम्ही त्या समजून घेत चला. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. कारण का माझ्या स्वतःच्या पण मार्केटमध्ये पोझिशन ओपन असतात आणि ह्या पोझिशन बघत तुम्हाला मला कॉल द्यायचे असतात, माहिती द्यायचे असतात. यावेळेला बऱ्याच वेळेला मी चुकीचं टाईप करत असतो. चुकीचं टाईप करत असतो म्हणजे 34,000 टाईप करायचं असतं तर तुम्ही 35,000 टाईप केलेलं असतं.
मग त्याचा प्रीमियम तुम्ही सर्च करून प्रॉपर बघायला पाहिजे बाबा नेमकं सरांना काय सांगायचंय. हे पहिल्यांदा काय करा, काळजी घ्या. म्हणजे 34,820 च्या वरती मला बँक निफ्टी मध्ये एक मोठी मुवमेंट अपेक्षित होती, पण मार्केटनं तिथं काय आपल्याला मुवमेंट दिलेली नाही. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हा ऑप्शन जो आपण एंट्री घेतली होती 110 तर 110 मी इथे एक्झिट करायला काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं, किंवा काही लोक 105 देखील काय पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर या पद्धतीचे कॉल हवे असतील डेली बँक निफ्टीचे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये, तर मित्रांनो तुम्हाला साधं सिंपल काय करायचं आहे, टेली युट्यूब लिंक व्हिडिओ जो आहे ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. झिरो द अपस्टॉक मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. मित्रांनो, अजून एक तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा प्रोसेस करणं आवश्यक आहे. खूप लोकांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांनी पूर्वी अपस्टॉक असेल झिरो द असेल तिथं मोबाईल नंबर मेल आय डी नोंदवलेला असतो, अर्धवट प्रोसेस केलेली असते, राहिलेली प्रोसेस तुम्ही येता माझ्या लिंक करून पूर्ण करता आणि तुम्हाला वाटतं की बाबा मला टेलिग्रामला ऍड करायला व्हायला पाहिजे, तिथं सरांनी आपल्याला कॉल द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय करत असतो त्या ठिकाणी बँक निफ्टी संदर्भात महत्वाची माहिती देत असतो. मित्रांनो, मी जो आता तुम्हाला कॉल देणार आहे, जे काय लेवल सांगणार आहे, ह्या लेवलवरती काम करत असताना तुम्ही स्वतःचा विचार करत चला, स्वतःचा स्टॉप लॉस ठरवत जावा, स्वतःचं रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट देखील काय करत चला मित्रांनो करत चला, आणि त्याच साह्यानं तुम्ही काय करत चला ट्रेड करत चला. मित्रांनो, माझा जर तुम्हाला प्रयत्न आवडत असेल तर जरूर तुम्ही ह्या व्हिडिओंना जास्तीत जास्त काय करा, शेअर करा. मित्रांनो, मी तुम्हाला उद्या फ्रायडेला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीचा ट्रेड बनतोय, कुठल्या ट्रेड घ्यायला पाहिजे याची मी काय करतो पहिल्यांदा तुम्हाला आता माहिती सांगतो, जे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. मित्रांनो, आज बँक निफ्टी जो आहे तो सकाळी 34,619 ओपन झाला. त्यानंतर बँक निफ्टीन जो हाय तयार केलाय 34,882 चा हाय तयार केलाय. बँक निफ्टीचा आजचा लो आहे मित्रांनो 34,458 चा लो आहे. आणि फायनली बँक निफ्टी जो क्लोज झालाय ऑलमोस्ट 1% मायनस, म्हणजे 325 पॉईंट मायनस मध्ये क्लोज झालाय. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ प्रॉपर बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जो आहे ह्या बँक निफ्टीमध्ये इथे एक लेवल आहे, आणि ही लेवल जी आहे ती मित्रांनो बँक निफ्टी काय करायला आहे पाठीमागच्या काही दिवसापासून होल्ड करायला आहे. आणि मित्रांनो, आज देखील बँक निफ्टीनं एक्झॅक्ट जी लेवल आहे जे पाठीमागच्या मे महिन्याच्या मिड मे महिन्यापासून, जे आज जूनचा मिड महिना आलाय, एक महिना झालं मित्रांनो हा ऑप्शनचा बेस बँक निफ्टीने तयार केलाय आणि हा खूप स्ट्रॉंग बेस बिल्डिंग सुरू आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्ही डोक्यातून कधीही विसरू नका, बँक निफ्टी एक स्ट्रॉंग बेस बिल्डिंग करायला लागलाय. मित्रांनो, हा बँक निफ्टीचा स्ट्रॉंग बेस बिल्डिंग कधीही बँक निफ्टीला 1,000 ते 1,500 पॉईंट वरती घेऊन जायची तयारी करायला लागलाय. आणि मित्रांनो, ही मुवमेंट जी आहे ती येण्याची प्रॉबॅबिलिटी ह्या वीकमध्ये खूप जास्त आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण का आपण आज मार्केटमध्ये जे एंटर व्हायला लागलोय जून महिन्याच्या मंथली एक्सपायरीमध्ये, मंथली लास्ट एक्सपायरी जी आहे ह्या एक्सपायरीमध्ये काय करलोय एंटर करलोय. आणि मित्रांनो, ह्या एक्सपायरीमध्ये एंटर करत असताना मार्केट मित्रांनो कंटिन्यू पाठीमागच्या 8 ते 10-12 दिवस कंटिन्यू सेलिंग प्रेशर मध्ये आहे. मार्केटमध्ये कुठलंही अपसाईडला इथं मुवमेंट आलेली नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या पार्श्वभूमीवर फ्रायडेला असेल किंवा सोमवार किंवा मंगळवार, ह्या दोन तीन दिवसापैकी एक दिवशी बँक निफ्टी खूप मोठ्या मुवमेंटची काय करायला मित्रांनो या ठिकाणी तयारी करायला लागलाय. हे मी तुम्हाला अडवान्स अगोदरच काय करतो या ठिकाणी सांगतोय. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड टाकायचा असेल तर हा तुमचा ट्रेड कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय, हे काय करा या ठिकाणी समजून घ्या. मी सगळा लेवल प्रॉपर स्क्रीनवरती टाईप करतोय, त्या लेवल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्या लेवलचे अलर्ट वाटले तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जनरेट करून ठेवत जावा. तुमच्या चार्टमध्ये फॅसिलिटी असेल तर तिथं देखील त्याच्या लाईन वगैरे काय करत चला मित्रांनो ड्रॉ करून ठेवत जावा. तुम्हाला त्याचा डेफिनेटली काय होईल त्या ठिकाणी मित्रांनो फायदा. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं असेल, काय म्हणतोय मी, उद्या जर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन बँक निफ्टीमध्ये कुठून बनते हे काय करा पहिल्यांदा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, उद्या बँक निफ्टीला जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर 34,370 च्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला तुम्ही शॉर्ट करू शकता. इथं जर शॉर्ट केला बँक निफ्टी तर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी जो आहे तो त्या ठिकाणी टार्गेट देईल पहिलं साधारणतः 33,814 टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी देण्याची शक्यता आहे. सॉरी, 34,000 टार्गेट जे आहे ते बँक निफ्टी काय करेल तुम्हाला या ठिकाणी देताना दिसून येईल. सॉरी, हा 34,030-40 पर्यंत टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये इझिली भेटेल. हे पहिल्या आणि मार्केट जर ह्याच्या खाली आलं तर बँक निफ्टी साधारणतः तुम्हाला 33,564 कडे येताना दिसून येईल. कारण का मित्रांनो, कसं असतं ते सांगतो, मार्केटमध्ये पाठीमागच्या खूप दिवसापासून मार्केटनं ही जी लेवल आहे 34,500 ह्या लेवलला खूप स्ट्रॉंग बेस बिल्डिंग केले. आणि समजा इन केस जर उद्या ह्याचा लेवलचं जर व्हायलेशन झालं तर बँक निफ्टीमध्ये हेवी सेल ऑफ जो आहे, उद्या फ्रायडे आहे, फ्रायडे फॅक्टर आहे,
त्यानंतर दोन दिवस मार्केट हॉलिडे आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मित्रांनो बऱ्याच वेळेला फ्रायडेला जे आहे मार्केटमध्ये खूप हेवीली सेल ऑफ जे आहे ते आतापर्यंत आलेले आहेत आणि ही शक्यता उद्या देखील नाकारता येत नाही. काहीही होऊ शकतं हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे उद्या जर बँक निफ्टी तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर हा बँक निफ्टी शॉर्ट कुठून होतोय तुमचा, तर बघा मी काय करतो इथं स्क्रीनवर टाईप करतो ते प्रॉपर तुम्ही काय करा या ठिकाणी टाईप करून घ्या किंवा तुम्ही स्वतः काय करा बँक ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. बँक निफ्टी सेल कुठं सेल करायचं आपल्याला बिलो कशाच्या बिलो 34,370 च्या खाली बँक निफ्टीला तुम्हाला सेल करायचं. मित्रांनो इथं टार्गेट वन जे आहे ते तुमचं काय असेल टार्गेट वन, तर मित्रांनो 34,040 हे तुमचं पहिलं टार्गेट असेल. टार्गेट दोन जे असेल ते तुमचं मित्रांनो काय असणार आहे 33,564 हे तुमचं दुसरं टार्गेट असणार. टार्गेट मोठे आहेत मित्रांनो. फ्रायडे आहे, फ्रायडेच्या दिवशी मार्केट मे बी साईडवेज पण राहू शकतं. टिपिकल फ्रायडे फॅक्टर जो असतो मार्केटमध्ये एक्झॅक्ट मार्केट अपोजिट साईडला ट्रेड करतो. तुम्ही बाय केलं का सेल होणार, तुम्ही सेल केलं का बाय होणार, हा मार्केटचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे मला तर. ओके, त्यामुळे फ्रायडेला ट्रेडिंग करताना कधी पण काय करत जावा थोडं रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट पोझिशन साईज छोटी ठेवत जावा आणि त्यानुसार काय करा मित्रांनो बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला कॉल साईटला जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड कुठून पडतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कॉल साईटला, तर मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये साधारणतः तुम्हाला बायचा जर कॉल घ्यायचा असेल तर मित्रांनो 681 वरती बँक निफ्टीला जरूर बाय करा. तुम्ही काय म्हणतोय मी बाय अबव कुठून बाय करायचं तुम्हाला बँक निफ्टी 34,681 वरून बँक निफ्टीला काय करा तुम्ही त्या ठिकाणी जरूर बाय करा. ओके, त्याच्यावरती तुम्ही जर बँक निफ्टीला बाय केलं तर तुम्हाला मित्रांनो बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे आहे ते अपसाईडला भेटेल. साधारणतः बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला 34,887 पर्यंत घेऊन जाताना दिसून येईल. कुठं 34,887 हे तुमचं बँक निफ्टी काय असणार आहे मित्रांनो टार्गेट वन असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुमचं बँक निफ्टीचं दुसरं मित्रांनो टार्गेट बनतंय ते टार्गेट साधारणतः 35,000 पर्यंत दुसरं टार्गेट जे आहे ते काय होते त्या ठिकाणी जनरेट होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, 34,980 एक टार्गेट जे आहे ते काय करा तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करा. ह्याच्यावरती काय बँक निफ्टी जाणार नाही पण साधारणतः या रेंज पर्यंत काय करू शकतो त्या ठिकाणी बँक निफ्टी जरूर मित्रांनो उद्या जाण्याचा प्रयत्न करू शकतो. हे दोन टार्गेट जे आहेत ते बँक निफ्टीमध्ये अपसाईडला काय असणार आहेत त्या ठिकाणी असणार आहेत. आणि ह्या टार्गेटवरती काय करा तुम्ही मित्रांनो उद्या जरूर काम करा. काम करत असताना मित्रांनो काळजी घ्या. एनी हाऊ 20 रुपयापेक्षा जास्तीचा स्टॉप लॉस कधीही बँक निफ्टीमध्ये तुम्ही ठेवू नका. तुमचा 20 पॉईंटचा जर स्टॉप लॉस हिट होत असेल तर समजा तुमचा 100 पॉईंटचा देखील स्टॉप लॉस हिट होणार आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट हे महत्वाचं आहे आणि स्टॉक मार्केटमधला पैसा फक्त आणि फक्त रिस्क मॅनेजमेंट मधून जनरेट होतो. स्टॉप लॉस एक्सेप्ट केल्यानंतर पैसा जनरेट होतो हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्या सहाय्याने ट्रेडिंग करा. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रयत्न आवडत असेल तर नक्की मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तुमचे मित्र परिवार नाते. तुम्ही ज्या ज्या सोशल मीडियावरती असाल त्या सोशल मीडियावरती आपली व्हिडिओ काय करा त्या ठिकाणी शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.